भारतीय लोकशाहीचं मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक राजदंड सेंगोल ठेवून अठ्ठावीस मे रोजी पार पडलं भव्य दिव्य अशा नवीन संसद इमारतीचं वैशिष्ट्य उभारणी सोयी सुविधा आणि महाराष्ट्रासह देशातील कोणकोणत्या राज्याचा नवीन संसद इमारतीच्या उभारणीत काय काय वाटा आहे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन संसद भवन इमारतीसाठी बुलवा दगडाचा वापर करण्यात आला असून हे दगड राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यातील सरमथुरा येथून मागवण्यात आले तर लोकसभेत लावण्यात आलेले ग्रीन मार्बल आणि इमारतीच्या चारही बाजूला वापरण्यात आलेला दगड हा राजस्थानातील उदयपूर येथून मागवण्यात आलाय तर राज्यसभेत लावण्यात आलेला लाल ग्रेनाइट अजमेरहून आणि पांढऱ्या रंगाचं मार्बल अंबाजू येथून मागवण्यात आलंय नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी सागाच्या लाकडांचा वापर करण्यात आलाय आणि सागाचं लाकूड महाराष्ट्रातील असून नागपूर मधून ते मागवण्यात आले तर संसद भवनातील फर्निचर हे मुंबईत तयार करण्यात आले सभागृहात फाल्स सीलिंगसाठी वापरण्यात आलेलं स्ट्रक्चर स्टीलची फ्रेम हे केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या दीव दमन मधून मागवण्यात आले बांधकाम करताना वापरण्यात आलेलं पितळी साहित्य अहमदाबाद इथून मागवण्यात आले आणि या संसदेच्या उभारणीसाठी खास कृत्रिम वाळूचा वापर करण्यात आलाय संसद भवनात अशोक चिन्ह असून ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर मधून मागवण्यात आले संसदेच्या बांधकामासाठी एम सँडचा वापर करण्यात आला असून हिरेती हरियाणातील चरखी दादरी येथून मागवण्यात आलीये तसंच विशिष्ट ऍश विटा हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून मागवण्यात आल्या अठ्ठावीस महिन्यात संसद भवनाची इमारत बांधून तयार करण्यात आहे त्रिकोणी आकाराची असलेली ही इमारत चार मजली असून स्क्वेअर फूट इतकी ती विस्तृत आहे आणि महत्वाचं म्हणजे यावर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार या इमारतीच्या उभारणीसाठी साधारणतः एक हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च लागल्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे या इमारतीत एकूण पाच हजार कलाकृती असणार आहेत नव्या संसद भवनात तीन प्रवेशद्वार आहेत आणि या तीन प्रवेशद्वारांना ज्ञानद्वार शक्तीद्वार आणि कर्मद्वार अशी नावं देण्यात आली आणि या प्रवेशद्वारांवर हत्ती घोडा मगर शार्दूल गरुड आणि हंस या प्राण्यांच्या मूर्ती सुद्धा बसवण्यात आल्या नवीन संसद भवनात लोकसभा ही राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर बनवण्यात आली आहे तर राज्यसभा ही भारताचं राष्ट्रीय फुल असणाऱ्या कमळ या थीमवर बनवण्यात आली आहे संसद भवनामध्ये बायोमेट्रिक पासनेच एंट्री करता येणार आहे तसंच प्रत्येक सीटवर एल सी डी स्क्रीन सुद्धा बसवण्यात आल्या संसदेच्या इमारतीत देशातील महत्वाच्या व्यक्ती आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे सुद्धा उभारण्यात आले तसंच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये प्रत्येकी चार गॅलरीज असणार आहेत भारत गॅलरी संविधान गॅलरी आणि समारंभ कक्षांचा यात समावेश आहे तसंच या नवीन इमारतीमध्ये महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासह देशातील माजी पंतप्रधानांची चित्र सुद्धा लावण्यात आली संसदेतील प्रत्येक भिंतीवर देशासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे याशिवाय संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या सुद्धा या नवीन संसद भवनाच्या इमारतीवर लावण्यात आल्या तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की नवीन संसद भवन हे का बांधण्यात आलं तर सध्याचं संसद भवन हे एकोणीसशे सत्तावीस मध्ये बनवण्यात आलं होतं आणि या इमारतीमध्ये आता सर्व खासदारांना बसण्यासाठीची अपुरी जागा आणि इमारत खराब होऊ लागल्याने नवीन संसदेची उभारणी करण्यात आली आहे संसदेची नवीन इमारत ही सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या देशातील सुप्रसिद्ध टाटा समूहाच्या कंपनीने ही नवीन संसद भवन बांधले नव्या संसदेत ओपन कोर्ट यार्डच्या चारही बाजूला लोकसभा राज्यसभा आणि सेंट्रल लाऊंज आहे या संपूर्ण प्रोजेक्टवर वीस हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला इंस्टाग्राम, फेसबुक ट्विटर आणि फेसबुक वरती फॉलो करायला विसरू नका